भाजपचा दुटप्पी जो प्रकार आहे तो याच्या निमित्ताने स्पष्ट होते. राज्यपालाच्या आडमध्ये महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष होऊ नये या पद्धतीचा एक छुपा खेळ भाजप खेळते आहे. नाना, ज्या प्रकारे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा संभ्रम किंवा एक प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे, कारण राज्यपालांकडे तुम्ही पत्र पाठवलं, प्रस्ताव पाठवला, पण राज्यपाल त्याच्यावर लीगल ओपिनियन घेतात, पुन्हा पत्र पाठवलं गेलं आहे. इच्छाशक्ती दिसत नाही आहे का राज्यपालांना पत्र पाठवण्याची? भाजपचा दुटप्पी जो प्रकार आहे तो याच्या निमित्ताने स्पष्ट होते. राज्यपालाच्या आडमध्ये महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष होऊ नये या पद्धतीचा एक छुपा खेळ भाजप खेळते आहे. आणि त्याच्यामुळे आज जी निवड माननीय अध्यक्षाची होणार होती ती अजूनही संभ्रमात आहे. अजूनही आमचा प्रयत्न सुरू आहे की राज्यपाल महोदयांनाही काल आमचे तिन्ही नेते भेटायला गेलेले होते आणि आमचा प्रयत्न सुरू आहे. आजही आता 12 वाजताच्या आतपर्यंत काय होतं त्याच्यावर डिपेंड आहे. वेळ खूप कमी आहे, कारण 27-28 उद्याचाच दिवस राहिलेला आहे. यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसिजर आजच निवडणुका डिक्लेअर करावं लागेल आणि तेही 12 वाजताच्या आत. त्याच्यामुळे आता जी प्रक्रिया सुरू आहे ते बघू, अजूनही पाठपुरा सुरूच आहे. कस्टोडियन म्हणून राज्यपालांनी जर तुम्हाला पुन्हा उत्तर दिलं नाही, काही वेळ मागितला, तर तुमच्याकडे काय पर्याय उपलब्ध आहेत? पुन्हा तुम्ही कॅबिनेट समोर तर ठेवू शकता का, जसं आपण बिलच्या बाबतीमध्ये करतो, पुन्हा कॅबिनेटला बोलून प्रस्ताव ठेवू? आता सगळ्या याच्यावरची चर्चा एकदा करू, कायदेशीरही चर्चा करू आणि काय मार्ग निघते तो मार्ग झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळू. आज सर्वपक्षीय बैठकही झाली, स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुका 6 महिने पुढे ढकल, त्याचबरोबर ओबीसीचा ठराव तोही येणार आहे, महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, यावर आपली प्रतिक्रिया? बिलकुल, ओबीसीचं आरक्षणाचा प्रश्न जो सातत्यानं आम्ही सांगतोय की भाजपने निर्मित केलेला हा प्रश्न आहे. मूळ मुद्द्याला लोकांना डायव्हर्ट करायसाठी केलेला हा प्रश्न आहे, महागाईपासून डायव्हर्ट करायला केलेला प्रश्न आहे. आणि आज मध्य प्रदेशमध्येही आपण पाहिलं असेल, आता कर्नाटकमध्ये पण तोच प्रकार सुरू झाला आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीला आता कुठं ना कुठं निर्णायक व्यवस्थेवर यावं लागेल आणि म्हणून राज्य सरकारने आज त्यावर विधेयक आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. निवडणुकी संदर्भात, कारण ओमिक्रॉनची परिस्थिती युरोपमध्येही वाढत चाललेली आहे, आता विधानसभेमध्ये देखील 32-35 लोक पॉझिटिव्ह आले आहेत, त्याबद्दल काय म्हणाल? विधानसभेमध्ये तशीच परिस्थिती आली आहे, 6 महिने पुढे निवडणूक ढकलण्याची सगळ्या पक्षांच्या तशा. बिलकुल बिलकुल, आता ती परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीप्रमाणे जे काही निर्णय होतील माननीय कोर्टही त्याच्यामध्ये डायरेक्शन देत आहे, त्या सगळ्या गोष्टी तपासून मग त्या ठिकाणचा निर्णय घेतला जाईल. धन्यवाद. नाना पटोले इथं स्पष्ट करतात की भाजपच्या इच्छा नाही आहे की भाजप विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ देऊ नाही, ह्या अनुषंगाने काम करतंय. थेट राज्यपालांवर आरोप केले आहेत की भाजपच्या सांगण्यानं राज्यपाल हे करतायत का, अशा प्रकारचा प्रश्न इथं नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच ओबीसीच्या ठरावासंदर्भात आणि स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या संदर्भात जो प्रस्ताव किंवा सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली त्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे की स्थिती पाहून पुढचा निर्णय घेण्यात येईल. कॅमेरामॅन रिपेश शैलारसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.